एक होती नदी नदीत होतं छोटस कासव आणि नदीच्या काठी एक होतं झाड झाडाच्या बुडाशी होतं एक बीळ आणि बिळात राहत होता एक छोटासा ससा नदीतलं कासव ते ऊन खायला काठावरती यायचं आणि ससा गवत खायला काठावरती यायचा दोघांची झाली खूप ओळख दोघ झाले अगदी मित्र खूप बोलायचे खूप खूप खेळायचे आणि खूप फिरायचे देखील कासवाशिवाय सशाला करमायचंच नाही एकदा एका कोल्ह्यानं त्या दोघांना पाहिलं आणि म्हणाला ओ oh, हो oh, हो oh, हो oh, वा wow, वा wow, 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 कसा गुबगुबीत ससा कस गुबगुबीत कासव आणि हे आपल्याला खायला मिळाले तर ह पण मिळवावेत कसे कासव पाण्यात असेल तर ससा त्याच्या पाठीवर बसतो आणि ससा बिळत असला तर कासो मात्र तोंडाशी असत दोघांना एकदम कसं बरं पकडावं एकटा -एक सापडला पाहिजे कोल्हा मग टपून बसला एकदा काय झालं कासवाचं पोट दुखायला लागलं ते अगदी गडबडा गडबडा लोळायला लागल ऐग आई ग असं कणायला लागलं सशाला फार वाईट वाटलं तो म्हणाला कासव भाऊ कासो भाऊ अरे भिऊ नकोस मी की नाही आता छानस औषध आणतो तू मात्र इथे माझ्या बिळात बसून राहा ससा गेला औषध आणायला कासव लागलं पुन्हा गडबडा गडबडा लोडायला ऐक ऐक कासवानं डोळे मिटून घेतले आणि ते कणत राहिलं कोल्हा तर टपूनच बसला होता त्याने एक पिशवी आणली तिचं तोंड मोकळं केलं आणि हळूच कासवाच्या पाशी नेऊन ठेवली लोळत 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 कासव त्या पिशवी शिरलं कोल्ह्यानं पटकन पिशवीचं तोंड बांधून घेतलं पिशवी पाठीवर टाकली आणि चालला की घरी त्याचं घर होत डोंगरावरल्या गुहेत इकडे ससा औषध घेऊन आला आणि पाहतो तर काय कासव नाही हा कुठं गेला कासव भाऊ ससा पाहायला लागला तेव्हा कोला जाताना त्याला दिसला आणि पाठीवर दिसली पिशवी पिशवीतून आवाज आला ऐग ऐक काय पोट दुखतय आ, आ, अरे कोलोबा, कासव भाऊला पकडलस काय सशाने विचार केला आणि लपत छपत लपत छपत तो कोल्याच्या पुढे गेला अगदी पुढे पुढे गेला आणि मग ससाकिने कोल्ह्याच्याच रस्त्यावर मेल्यासारखा निजून राहिला हा कोलोबा खुशीत खुशीत चालले होते आज कासवाची मेजवानी मनात म्हणत होते तोच ससा मरून पडलेला त्यांना दिसला अरे हा ससा इथे मेला वाटत कोल्ह्यानं अगदी वाकून पाहिलं सशाची हालचाल नाही चला ससा कासव दोघही मिळाले कोल्ह्याला अगदी आनंद झाला त्यानं झप 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 घरी जाऊन कासवाचं ओझ टाकलं आणि मग विचार केला चला आता सशाला उचलूया तो सशाला घ्यायला परत आला पुष्कळ चालला पुष्कळ चालला चालता चालता सशाच्या अगदी बिळापाशी आला पण ससा दिसलाच नाही हा अरे सशाला कोणीतरी पळवलं वाटतं चला जाऊ दे आपण आपलं कासवासाच फराळ करूया असं म्हणून कोल्हा परतला इकडे सशानं काय केलं होतं कोल्ह्याच्या मागे लपत लपत त्याच्या गुहेशी गेला कोल्हा ससा आणायला गेल्याबरोबर ससाच त्याच्या गुहेत शिरला त्यानं पिशवीचं तोंड मोकळं केलं आणि कासवाला बाहेर काढलं गुहेत होतं गांधील माशीचं पोळ ते सशानं हळूच काढलं आणि ते पिशवीत कोंबलं पिशवीचं तोंड बंद करून होती तशी पिशवी त्यानं ठेवून दिली आता कासव आणि ससा दोघ एका झाडा आड लपून बसले इकडे कोलोबा हात हलवत घरी आले ससा नाही तर नाही अरे कासव तर मिळालं जिभल्या चाटत त्यानं पिशवीचं चा तोंड सोडलं आणि अगदी तोंड घालून तो त्या कासवाला खाणार तो काय भर 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 सगळ्या गांधील भाषा बाहेर आल्या आणि त्या कोल्ह्यावर तुटून पडल्या नाकाला चावल्या तोंडाला चावल्या पाठीला चावल्या शेपटीला चावल्या काना चावल्या अरे बाप रे कोला अगदी गडबडून गेला कुई 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 ओरडायला लागला इकडे तिकडे पळायला लागला लोळायला लागला पण माशा काही त्याची पाठ सोडेनार शेवटी धावत जाऊन नदीत बुडी मारली तेव्हा माशा फिरल्या <laughs> ससा आणि कासव ती मजा बघत होते <laughs> त्यांना खूप <को भास> <laughs> हसू आलं हसता हसता त्यांची अगदी मुरकुंडी वळली आणि मग दोघे जण दुसऱ्या रस्त्यानं निघून गेले